मुंबईकरांना एन्जॉय करण्यासाठी आता नवनिमित्त मिळणार आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनसचं आज भूमिपूजन झालं. या निमित्तानं मुंबईची झगमग आणखीनच वाढणार आहे. मुंबईत आता क्रूजवरच्या अशा पार्ट्या मजा मस्ती करता येणार आहे. परदेशातल्या क्रूजचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अत्याधुनिक आणि भव्य असं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल उभं राहणार आहे. सध्या फक्त परदेशातच अशी मजा लुटता येत होती. 300 कोटींचा हा प्रकल्प आहे. 4.15 लाख चौरस फुटांवर त्याचं बांधकाम होणार आहे. दरवर्षी 7 लाख एवढी प्रवासी क्षमता या टर्मिनसची आहे. दरवर्षी या टर्मिनलवर 200 क्रूज येऊ शकतील. हे टर्मिनस 365 दिवस कार्यान्वित राहणार आहे. देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनस असणार आहे. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत याचा समावेश होणार आहे. समुद्रातल्या क्रूज पर्यटनाला चालना मिळणार आहे. जून 2019 पर्यंत क्रूज टर्मिनसचं बांधकाम पूर्ण होईल. 2041 पर्यंत 28,400 कोटी रुपयांची उलाढाल करण्याची क्षमता या टर्मिनसमध्ये आहे. आज हम देख सकते हैं कि हमारा जो ईस्टर्न सी फ्रंट है, एक प्रकार से मुंबई के लोगों को उपहार के रूप में, गिफ्ट के रूप में नितिन जी प्रदान कर रहे हैं, जहां पर क्रूज टर्मिनल, और एक ऐसा क्रूज टर्मिनल कि मैं दावे के साथ कहता हूं कि जिस समय क्रूज नहीं भी होगी तो मुंबई में आने वाले पर्यटक ये क्रूज टर्मिनल देखने के लिए आएंगे. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये देशातलं सगळ्यात मोठं गार्डन तयार करण्यात येणार आहे. सिंगापूर गार्डनच्या धर्तीवर 350 एकर जागेवर गार्डन उभं राहणार आहे. मुंबईत येणाऱ्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी, मनोरंजनासाठी मोठं साधन उपलब्ध होणार आहे. या निमित्तानं हे सिमेंटचं शहर हिरवाईचं स्वप्न पाहत आहे. सिंगापूर में जो 350 हेक्टर का जो गार्डन मैंने देखा, तो मुझे करीब 3-4 हजार करोड़ उसको खर्चा है, पैसा हम खड़ा करेंगे. ये 350 हेक्टर जगह का अगर रिक्लेमेशन होता है, और मैं आपके सामने पब्लिकली कमिट कर रहा हूँ, नो कमर्शियल, केवल गार्डन होगा. अब गार्डन में 2-4 जगह थोड़े बहुत तो शॉप्स होंगे, बात अलग है. और जैसे ग्लास का वो डोम बना है सिंगापुर में, उसी प्रकार का होगा. झगमगत्या मुंबईला आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनसच्या निमित्तानं 4 चांद लागणार आहेत. त्यासाठी फक्त 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.